नमस्कार, वैशालीज रेसिपीमध्ये सर्व खवयांचं मनापासून स्वागत। दिवाळी फराळातील आजची आपली रेसिपी आहे बिना पाकाची बेसनाची मलाई बर्फी। ही फक्त 2 चमचे तुपात होते आणि चवीला खूप भारी लागते। तर लगेच आता या बर्फीसाठी लागणारं साहित्य पाहूया। इथे मी 2 वाटी हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे, म्हणजेच बेसनाचं पीठ आहे हे। 1 वाटी साय, तर आपल्या घरच्या दुधावर जी साय येते रोज ती मी जमा करून इथे 1 वाटी घेतली आहे। 1 वाटी साखर, तर ही सर्व मापं मी याच वाटीने घेतली आहेत। 2 टेबलस्पून आपल्याला तूप लागणार आहे। थोडेसे बदाम मी कट करून घेतले आहेत आणि 1 चमचा वेलची पूड। तर आता सर्वात आधी आपल्याला हे डाळीचं पीठ एका भांड्यात घालायचं आहे। आणि यामध्ये आता ही साय घालायची आहे आणि ही हे पीठ आता आपल्याला भिजून घ्यायचं आहे या साईमध्ये। तर या साईमध्येच हे पीठ भिजवल्या जाईल, याला वरून पाणी अजिबात लागणार नाही। तर आपण हे भिजून घेऊया। तुम्हाला 2-3 दिवसाची साय जमा करून फ्रीजमध्ये ठेवता येईल दुधावरची आणि मग ती अशी यासाठी वापरता येईल। तर आता मी इथे पीठ भिजून घेतलं आहे, तर हे पीठ आपल्याला तुपावर परतून घ्यायचं आहे। तर कढईमध्ये मी 2 टेबलस्पून आपण जे घेतलं होतं ते तूप घातलं आहे। तर तूप आता मेल्ट झालेलं आहे, तर यामध्ये आपण हा भिजवलेला गोळा घालूया, पीठ घालूया। आणि आता हे चमच्याने मोकळं करून घ्यायचं आहे। असं व्यवस्थित चमच्याने तोडून मोकळं करायचं आहे आणि मंद गॅसवर याला परतून घ्यायचं आहे। पीठ मी मोकळं करून घेतलं आहे, तर आता तुम्हाला याला तूप सुटलेलं दिसत असेल। तर सुरुवातीला असं तूप सुटेल, नंतर जसं भाजत जाऊ तसं ते कोरडं होत जाईल। तर याला आता भाजून घेतलं आहे, 8 ते 10 मिनिट भाजून झाली आहे। तर पीठ थोडंसं कोरडं झालं आहे, तुम्ही पाहू शकता। तर याला आणखी आपल्याला छान थोडंसं लाईट तांबूस कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे। तर चमच्याने सतत हलवत याला भाजून घेऊया। आता 20 ते 22 मिनिट झालेली आहे, याला परतायला बराच वेळ लागतो। तर आता हे मी परतून झालेलं आहे असं दिसतं आहे, तर लाईट तांबूस कलर आलेला आहे। तर असंच पीठ भाजून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मी लो टू मिडियमच्या मध्येच ठेवलेली आहे। आता गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यावरही 2-3 मिनिट हे पीठ भाजायचं आहे, कारण कढई गरम असते त्यामुळे पीठाला भाजायचं आहे चमच्याने हलवत। आता खाली काढून घेऊया। आपण या ट्रेमध्ये बर्फी सेट करणार आहोत, तर त्यासाठी मी इथे चौकोनी ट्रे घेतला आहे। तर तुम्ही घरातलं एखादं भांडं किंवा चौकोनी डब्बा पण यासाठी घेऊ शकता। तर याला व्यवस्थित आता सर्व बाजूने तूप लावून घेऊया। भाजलेलं पीठ काढून मी तीच कढई आता गॅसवर ठेवली आहे। तर यामध्ये आता 1 वाटी साखर घालायची आहे आणि याला आता आपल्याला 1/2 वाटी पाणी घालायचं आहे। तर आपण 1 वाटी साखर घेतली होती, त्याला 1/2 वाटी पाणी घालायचं आहे आणि ही साखर आता या पाण्यामध्ये मेल्ट करून घ्यायची आहे। याचा आपल्याला 1 तरी किंवा 2 तरी पाक अजिबात करायचा नाही, फक्त साखर मेल्ट करून घ्यायची आहे। आणि ह्याला एक उकळी आणायची आहे। तर आता साखर मेल्ट झालेली आहे आणि ह्याला उकळी पण आली आहे एक। तर यामध्ये आता हे भाजलेलं पीठ आहे ते आपण घालूया। हे सगळं पीठ यामध्ये घालायचं आहे। आपण जर 1 वाटी साखरेला 1/2 वाटी पाणी घेतलं तर हे अगदी बरोबर प्रमाण आहे, एकदम बर्फी छान होते। तर आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। सुरुवातीला हे तुम्हाला पातळ वाटेल, पण जसं जसं पीठ शिजत जातं तसं ते घट्ट होत जातं, आळून येतं। आता थोडंसं पीठ आळायला सुरुवात झाली आहे। तर यामध्ये आपण ही वेलची पूड घालूया आणि परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि मंद गॅसवर ह्याला शिजवून घ्यायचं आहे। आता बऱ्यापैकी पीठ घट्ट झालेलं आहे, रंग पण थोडा बदललेला आहे। तर आणखी थोडं याला परतून घेऊया। आता आणखी थोडं घट्ट झालेलं आहे, तर आपण चेक करूया। तर चमच्यावर घेऊन असं हातावर गोल गोळा करून बघायचं आहे। तर ह्याचा व्यवस्थित गोळा होतोय, म्हणजे आपलं
पीठ तयार झालेलं आहे बर्फीसाठी। तर आता गॅस बंद करूया आणि गॅस बंद केल्यावर पण ह्याला चमच्याने परतायचं आहे कारण कढई गरम असते। तर एक 2-3 मिनिट ह्याला आपण परतून घेऊया। ह्याचा रंग असा तांबूस होईपर्यंत परतायचा आहे एवढंच लक्षात ठेवायचं आहे। जास्त जर घट्ट झालं तर मग बर्फी कडक होईल। आता हे मिश्रण आपण या ग्रीस केलेल्या ट्रेमध्ये ओतून घेऊया। सर्व मिश्रण काढल्यानंतर चमच्याने असं पसरवून घ्यायचं आहे। तर आता इथे मी पसरून घेतलं आहे तर यावरून हे बदामाचे काप घालते। तुम्ही तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स यावरून घालू शकता। ड्रायफ्रूट्स घातल्यानंतर त्याला चमच्याने परत दाबून घ्यायचं आहे, एकसारखं करून घ्यायचं आहे, म्हणजे ते ड्रायफ्रूट्स व्यवस्थित त्या बर्फीला चिकटून राहतात। आता हे असंच आपल्याला 1.5 ते 2 तास सेट होण्यासाठी ठेवायचं आहे। तर आता 1.5 तास झालेला आहे तर आपण ही बर्फी कट करूया। तर तुम्हाला हव्या त्या शेपमध्ये आता कट करायची आहे। आता कट करून झाल्यावर त्याला थोडं उलटण्याने मी असं सैल करून घेतेय, म्हणजे बर्फी एकदम साफ निघते। आणि मग मधली एक काढून घ्यायची। सुरुवातीला थोडं बर्फी काढायला त्रास होतो, नंतर सोपं जातं। तर आता या मी अशाच काढून घेते। तर आपली बेसनाची बर्फी आता तयार आहे, एकदम मस्त झालेली आहे, खायला खूप छान लागते। तर जरूर बनवा आणि रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि मला कमेंट करून सांगायलाही विसरू नका। पुन्हा भेटणार आहोत अशाच एका रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।